ज्यांच्या राजकीय प्रश्नांमुळे थंडगार होतात भले भले मंडळी, आपल्यासोबत आहेत राजकारणातील महाकवी रामदास आठवले. आठवले सर, लोकसभेच्या दोन जागा मागितल्यात, त्यात दोन जागा नेमक्या कोणत्या आहेत? नाही, कोणत्या म्हणजे एकदा शिर्डी जागा जी आहे ती मी एकदा त्या ठिकाणी हरलो होतो, त्यामुळे शिर्डी आहे, सोलापूर आहे, विदर्भातली एखादी जागा असेल, त्यामुळे कोणती जागा द्यायची एकत्र बसल्याशिवाय मला त्याचं सांगता येणार नाही. पण मी शिर्डीसाठी मी उत्सुक आहे, कारण मी तिथे एकदा हरलो होतो. माझी राज्यसभा 2026 पर्यंत आहे, पण लोकसभेत येण्याची माझी इच्छा आहे, त्यासाठी मी वरिष्ठांशी बोलणार आहे. जर मला संधी मिळाली तर मी शिर्डीमधून लढण्यासाठी उत्सुक आहे. दुसरी जागा कोणती आहे? दुसरी सोलापूर एक आहे, आणि कुठली आहे मुंबईची एखादी असेल, आणि कुठली असेल तर कुठली जागा द्यायची एकदा सगळे आम्ही महायुती जो एकत्र बसल्याशिवाय त्याचा निर्णय लगेच मला सांगता येणार नाही. पण एक दोन जागा द्याव्यात अशी आमची मागणी आहे. सर, एक प्रश्न आणखी, तुम्ही म्हटलं एक मिनिट, तुम्ही म्हटलं की अकोल्याची जागा आम्ही प्रकाश आंबेडकरांना सोडली, नेमकं त्या वाक्यामागचा अर्थ काय, मतीचा अर्थ काय? नाही, सोडली म्हणजे आम्ही ही जागा मागणार नाही. आम्ही RPI म्हणून ही जागा मागणार नाही आहे. ही तर महायुतीचा उमेदवार असेलच, पण रिपब्लिकन पक्ष, कारण प्रकाश आंबेडकर हे जरी आमचं आम्ही एकत्र नसलो तरी ते आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत, आणि ते बाबासाहेबांचे नातू आहेत, त्यामुळे अकोले जागा काही आम्ही मागणार नाही. सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो. अजित पवार महायुतीत आल्यानंतर इतर पक्षांचं जे आहे, घटक पक्षांचं आहे, महत्त्व कमी झालं असं तुम्हाला वाटतं का? नाही, अजित पवार आल्यामुळं आमचं महत्त्व वाढलेलं आहे. म्हणजे अजित पवार आल्यामुळं आमची ताकद वाढलेली आहे. माननीय शरद पवार यांच्यासोबत जे सगळे जो पण आमदार होते त्याच्यामधले जो 40 जास्त आमदार अजितदादांसोबत आलेले आहेत, त्यामुळं आमची ताकद वाढलेली आहे. त्यामुळे अजितदादा आल्यामुळं काही आम्हाला अडचण झालेली आहे अजिबात नाही आहे. अजितदादा आल्यामुळं आम्हाला 45 जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. वंचित बहुजन आघाडीचं पुढचं राजकीय भविष्य काय असेल तुम्हाला काय वाटतं? महायाते महाविकास आघाडीत येतील किंवा वेगळी लढत? मला वाटतं की वंचित बहुजन आघाडीचं जे भवितव्य आहे त्याने कोणासोबत तरी राहिलं पाहिजे. एकतर त्यांना महाविकास आघाडीचे लोक जागा देत नसतील तर त्याने NDA सोबत आलं पाहिजे, महायुतीसोबत आलं पाहिजे. कारण फक्त निवडणूक लढवून फक्त मतं खाण्यापेक्षा सत्तेमध्ये कसं यायचं या संबंधामध्ये वंचित आघाडीने विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे बाळासाहेब त्याचा भविष्यात विचार करतील अशी अपेक्षा आहे. अकोल्यात लोकसभेतून प्रचार करायला येणार असेल हे ते रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले. उमेश अवने, EBP माझा, अकोला. EBP माझा, उघडा डोळे, बघा नीट.